राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाच्या नियोजनासाठी व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळून पक्षाला अधिक बळकटी मिळावी म्हणून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर रोजी सॉयलेट रिसॉर्ट मनोर येथे पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन पालघर जिल्हा अध्यक्ष तथा आमदार सुनील बुसारा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या बैठकीत येत्या 12 डिसेंबर रोजी देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करावयाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. शरद पवार यांचा यंदाचा वाढदिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा होणार असल्याने प्रत्येक तालुक्यात वाढदिवस ऑनलाईन दाखवण्यासाठी मोठ्या हॉलची तजवीज करून व स्क्रीन लावून सर्व कार्यकर्त्यांना कार्यक्रम पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार व शरद पवार यांच्याविषयी अधिक माहिती देणारी ज्येष्ठांची मनोगते व्यक्त करण्यासाठी मंच उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष यांच्याकडे तक्रारी वजा मागणी करताना पक्षात राहून समांतर संघटना चालवणारे पक्षाचे ध्येयधोरणे न पाळणाऱ्या पक्षापेक्षा स्वस्थला मोठे समजणाऱ्या लोकांवर पक्षांतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली. या कार्यकारिणीच्या बैठकीत पालघर जिल्हा परिषदचे बांधकाम वित्त सभापती काशीनाथ चौधरी, महिला जिल्हाध्यक्ष कीर्तिदाई मेहता, युवती अध्यक्ष हिंदवी पाटील, जिल्हा योग अध्यक्ष वरुण पारेख, जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार, उपाध्यक्ष निखिल पष्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रियाजभाई मणियार, विजय अवसरकर यांच्याबरोबर सर्व तालुकाध्यक्ष व महिला अध्यक्ष यांनी यावेळी आपली मते व सूचना मांडल्या.